नेक्स्ट पॉलिमर इज टेफलॉन और पॉलीटेट्राफ्लुरो इथिलिन किंवा त्याला PTFE असं सुद्धा म्हटलं जातं. तर एक्झाममध्ये विचारताना या तिन्हीपैकी कोणत्याही एका नावानं तो विचारला जाऊ शकतो. हाऊ विल यू प्रिपेअर टेफलॉन और पॉलीटेट्राफ्लुरो इथिलिन और PTFE, दॅट इज पॉलीटेट्राफ्लुरो इथिलिन. तर याच्यामध्ये आणखीन एक की याचं प्रिपरेशन करण्यासाठी किंवा हा पॉलिमर बनवण्यासाठी कोणत्या मोनोमरचा वापर केला जातो, दॅट इज CF2 डबल बॉन्ड CF2 अँड दिस इज नोन ॲज टेट्राफ्लुरो इथिलिन. दिस इज नोन ॲज टेट्राफ्लुरो इथिलिन. अगेन टेट्राफ्लुरो इथिलिन. सो फॉर द प्रिपरेशन ऑफ टेफलॉन टेट्राफ्लुरो इथिलिन दिस मोनोमर इज यूज्ड. तर या पॉलिमरच्या प्रिपरेशनची जी मेथड आहे ती ॲडिशन पॉलिमरायझेशन आहे. इट इज ॲडिशन पॉलिमर ऑफ टेट्राफ्लुरो इथिलिन. टेट्राफ्लुरो इथिलिन हा मोनोमर आणि ह्याची पॉलिमरायझेशनची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणतात, कारण मोनोमर हा अल्किन आहे किंवा डबल बॉन्ड कंटेन करणारा आहे. आणि हा जो टेट्राफ्लुरो इथिलिन आहे हा रूम टेम्परेचरला गॅस असतो, हा रूम टेम्परेचरला गॅसेस फॉर्ममध्ये असतो. ॲडिशन पॉलिमरायझेशन करत असताना त्या रिॲक्शनला इनिशिएट करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा अमोनियम पर सल्फेटची गरज आहे आणि हाय प्रेशरची गरज आहे. सो टेट्राफ्लुरो इथिलिन इज पॉलिमराइज्ड बाय युझिंग फ्री रॅडिकल इनिशिएटर. जिथं पेरॉक्साईडचा वापर केला जातो तिथं रिॲक्शनचं मेकॅनिझम हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम असतं, हे ऑलरेडी आपण बघितलं आहे. सो टेट्राफ्लुरो इथिलिन इज पॉलिमराइज्ड बाय युझिंग फ्री रॅडिकल इनिशिएटर सच एज अ हायड्रोजन पेरॉक्साईड और अमोनियम पर सल्फेट ॲट हाय प्रेशर. तर रिॲक्शन कशा पद्धतीनं होणार बघा. रिॲक्शन करत असताना जो आपण मोनोमर वापरणार आहे तो मोनोमर यन टाइम्स वापरायचा. सो द रिॲक्शन इज, सो दिस इज टेट्राफ्लुरो इथिलिन ऑन पॉलिमरायझेशन. इट गेट कन्व्हर्टेड इन टू, फक्त काय करायचं आहे, डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. अगेन CF2 सिंगल बॉन्ड CF2 आणि अनसॅच्युरेटेड कार्बन जे आहेत त्या डबल बॉन्डला जोडलेले कार्बन जे आहेत त्या कार्बनच्या दोन्ही बाजूला ग्रोविंग एंड, जर ते एंडचे असतील तर ग्रोविंग एंड. हा झाला रिपीटिंग युनिट अँड कन्व्हर्टेड इन टू प्रॉडक्ट. प्रॉडक्ट फॉर्म करण्यासाठी फक्त त्याला एन टाइम्स ऑफ लिहायचं. सो CF2 सिंगल बॉन्ड CF2 आणि इथं दिस इज नोन ॲज टेफलॉन और पॉलीटेट्राफ्लुरो इथिलिन. सो व्हेरी सिम्पल प्रिपरेशन. ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे तर ही तिन्ही नावं लक्षात ठेवायचे. टेफलॉन इज ऑल्सो नोन ॲज पॉलीटेट्राफ्लुरो इथिलिन, इट्स ऑल्सो नोन ॲज PTFE. आणि पॉलीटेट्राफ्लुरो इथिलिन किंवा टेफलॉनच्या प्रिपरेशनसाठी वापरला जाणारा मोनोमर CF2 डबल बॉन्ड CF2. ह्याच्या नावामध्येच फ्लुरो दिसतंय म्हणजे इथं फ्लुरिन असणार आहे. टेट्राफ्लुरो म्हणजे चार फ्लुरिन आहेत आणि इथिलिन सो डबल बॉन्ड, कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आणि दोन कार्बन. सो CF2 डबल बॉन्ड CF2. ह्याचं रिॲक्शन जे आहे ते ॲडिशन पॉलिमरायझेशन आहे आणि इनिशिएट करण्यासाठी इनिशिएटरची गरज आहे, दॅट इज हायड्रोजन पेरॉक्साईड और अमोनियम पर सल्फेट ॲट हाय प्रेशर. आरवरती आपण हेही लिहू शकतो, दिस कॅटॅलिस्ट ॲट हाय प्रेशर. देन टेट्राफ्लुरो इथिलिन ऑन पॉलिमरायझेशन कन्व्हर्टेड इन टू रिपीटिंग युनिट. देन कन्व्हर्टेड इन टू टेफलॉन, फक्त डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्ट करायचा आणि दोन्ही बाजूला ग्रोविंग एंड दाखवायचे. सो टेफलॉन और पॉलीटेट्राफ्लुरो इथिलिन और PTFE. सो नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ टेफलॉन. प्रॉपर्टीज ऑफ टेफलॉन. टेफलॉन हा टफ आहे, केमिकली इनर्ट आहे, रेजिस्टंट टू हीट अँड अटॅक बाय करोझिव्ह रिएजंट. जे करोझिव्ह रिएजंट तर त्याच्यावरती काही फरक पडणार नाही आहे.
आणि गरम केल्यानंतर पण त्याच्यावर काही फरक पडणार नाही. असो रेझिस्टंट टू हीट अँड अटॅक बाय करोझिव्ह रिएजंट. देन टेफ्लॉनमधला सी एफ बॉन्ड जो आहे तो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक अँड रिमेन अनअफेक्टेड बाय करोझिव्ह अल्कली और ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. सी एफ बॉन्ड हा ब्रेक करण्यासाठी डिफिकल्ट आहे, दरफोर इट रिमेन्स अनअफेक्टेड बाय corrosive alkali organic solvent. Then uses of teflon. Teflon is used for making non-stick cookware. Non-stick ची भांडी बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. Oil seals and gaskets म्हणजे gasket is a rubber cap which is used to create a seal between two or more surfaces preventing leakage of air or liquid. That is known as गॅस्केट. थोडक्यात गॅस्केट म्हणजे रबरी टोपण असं आपण म्हणू शकतो जे ऑइल किंवा गॅसचं लिकेज होऊ नये म्हणून वापरलं जातं. सो यूज फॉर मेकिंग द नॉनस्टिक कुकवेअर ऑइल सिल्स ऑर गॅस्केट. सी अगेन प्रॉपर्टीज ऑफ टेफलॉन. टेफलॉन इज अ टफ केमिकली इनर्ट, त्याच्यावरती कोणत्याही केमिकलचा फरक पडत नाही. रेझिस्टंट टू हीट, हीटचाही त्याच्यावर काही फरक पडत नाही. अँड अटॅक बाय करोझिव्ह रिएजंट, करोझिव्ह रिएजंटचा सुद्धा त्याच्यावर काही फरक पडत नाही. तर करोझिव्ह रिएजंटचा त्याच्यावर काही फरक पडत नाही. तर त्याच्यातला सी एफ बॉन्ड जो आहे तो ब्रेक करण्यासाठी डिफिकल्ट आहे, तो जनरली ब्रेक होत नाही अँड रिमेन्स अनअफेक्टेड बाय करोझिव्ह अल्कली अँड ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. युजेस बघा, मेकिंग ऑफ नॉनस्टिक कुकवेअर ऑइल सेल्स अँड गास्केट. गास्केटसाठी आपण आणखी एक एक्झाम्पल बघू शकतो. जनरली कुकरचा हॉल जो असतो जिथून एअर बाहेर पडू नये किंवा एअर लीक होऊ नये म्हणून जो हॉल बसवला जातो तो म्हणतो सुद्धा गास्केटच आहे. देन नेक्स्ट पॉलिमर आहे पॉली ॲक्रिलो नायट्राईल. तर पॉली ॲक्रिलो नायट्राईल बनवण्यासाठी जो मोनोमर वापरला जातो तो फक्त ह्याच्यातला पॉली हा शब्द काढायचा, दॅट इज ॲक्रिलो नायट्राईल prepared by using acrylonitrile. Here monomer is acrylonitrile. Then addition polymerization process चा वापर करून याचा polyacrylonitrile बनवलं जातं. Then polyacrylonitrile बनवण्यासाठी peroxide हा initiator, peroxide initiator is used. So prepared by using acrylonitrile, acrylonitrile is monomer here. Then prepared by using addition polymerization process and peroxide initiator is used in this reaction to initiate. Then how to write the reaction? Say this is vinyl cyanide or acrylo nitrile. Vinyl cyanide or acrylo nitrile. फक्त डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करायचा आणि डबल बॉन्डला जोडलेले जे कार्बन्स आहेत त्यांना ग्रोविंग एंड दाखवायचं आहे. रिएक्शन आपण बघूया कशी करायची. हा आहे विनिल सायनाइड किंवा ॲक्रिलो नायट्राईल. तर हा विनिलिक कार्बन, विनिलिक कार्बनला जो फंक्शनल ग्रुप जोडला जातो त्याच्यावरून त्याचं नाव लिहायचं आहे. सो सायनाइड हा जोडला आहे, त्याचं नाव आलं विनिल सायनाइड. तर फक्त काय करायचं की डबल बॉन्डला जोडलेले जे कार्बन्स आहेत ते एंडला घ्यायचे आणि त्याच्या पुढे जर काही असेल तर तो खाली सेपरेट लिहायचा. देन आता रिएक्शन कशी होणार बघा. फक्त डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो ऑन पॉलिमरायझेशन बाय युझिंग पेरॉक्साईड ॲज अ इनिशिएटर. देन रिएक्शन कशी होणार आहे. तर हा एन टाइम्स ऑफ वापरला आहे, मोनोमर आहे. फक्त काय करायचं, हा सी एच टू डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. हा सी एन आहे तसा खाली लिहायचा. याच्या इकडे ग्रोविंग एंड आणि इकडे ग्रोविंग एंड. तर हा जो आहे ह्याला आपण रिपीटिंग युनिट असं म्हणणार आणि रिएक्शन जर एका स्टेपमध्ये लिहायचे असेल तर ह्याला ब्रॅकेट करायचं आणि ब्रॅकेटच्या बाहेर एन टाइम्स ऑफ लिहायचं. दिस इज नोन ॲज पॉली ॲक्रिलो नायट्राईल. सी हियर अगेन ॲक्रिलो नायट्राईल ऑन पॉलिमरायझेशन इन प्रेझेन्स ऑफ अ पेरॉक्साईड ॲज अ इनिशिएटर गेट कन्वर्टेड इन टू पॉली ॲक्रिलो नायट्राईल. देन युजेस ऑफ पॉलिॲक्रिलो नायट्राईल दॅट आर पॉलिॲक्रिलो नायट्राईल रिझेम्बल्स वूल, म्हणजे ते वूलसारखं आहे अँड इज यूज ॲज अ वूल सबस्टिट्युएंट. वूलसाठी सबस्टिट्युएंट म्हणून त्याचा वापर केला जातो अँड फॉर मेकिंग ऑरलॉन
और ॲक्रिलॅन. तर ऑर्लॉन और ॲक्रिलॅन म्हणजे काय? तर स्वेटर्स वगैरे असतात किंवा शॉल म्हणू शकतो किंवा ब्लँकेट जे आहेत ते ऑर्लॉन किंवा ॲक्रिलॅनपासून बनवले जातात. सो युजेस ऑफ पॉलिॲक्रिलोनायट्राईल. पॉलिॲक्रिलोनायट्राईल इज रिझेम्बल्स वूल, ते वूलसारखं असतं, त्यामुळे त्याचा वापर वूलला सबस्टिट्यूट म्हणून केला जातो. देअरफॉर यूज्ड फॉर मेकिंग ऑर्लॉन और ॲक्रिलॅन.